अकोला जिल्हा पातूर तालुक्यातील विवरा फाटा या परिसरामध्ये महाराष्ट्र शासन सामाजिक वनीकरण विभाग अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिका सामाजिक वनीकरण विवरा येथे महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत रोपवाटिका यामध्ये फळ झाडे आंबा फणस जांभूळ तसेच कडुलिंब बाभूळ गुलमोहर यासारखे रोप तयार केली जातात. या रोपवाटिकेमध्ये भ्रष्टाचाराला ऊत असल्याच्या गावातील नागरिकांच्या तक्रारी आहेत. सामाजिक कार्यकर्ता प्रशांत देशमुख विवरा इथे फॉरेस्टची सामाजिक वनीकरणची रोपवाटिका आहे. त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे. 2017 आजपर्यंत शासनाचा लाखो रुपये महसूल यांनी बुडवलेला आहे आणि कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार त्याच्यामध्ये झालेला आहे याची चौकशी करण्यात यावी. प्रचंड मोठ्या प्रमाणावर खोटी बिलं इथली साहित्याची विक्री मोठ्या प्रमाणावर झालेली आहे याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी. या सामाजिक वनीकरणचे काम RFO OVE यांच्या अंडरमध्ये चालते, परंतु तेथील ड्युटी असलेले RO आशा धोत्रे ह्या पाहतात. तसेच तेथील कर्मचारी संजय लोखंडे हे वनरक्षक आहेत, परंतु याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मुळीच लक्ष नसल्याचे निदर्शनास आले आहे. जवळपास 10 वर्षापासून या ठिकाणी माती अवैधरित्या आणला जातो. जी माती गाळ येथे वापरतात त्याची एकही रॉयल्टी पावती या कर्मचाऱ्याकडे नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. शासनाचे बरेच साहित्य येथून गहाळ होत असून घोटाळेसुद्धा झाली आहेत. अधिकाऱ्यांना याविषयी विचारणा केली असता त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली जातात. तसेच नागरिकांनी तहसील कार्यालय पातूर येथे तक्रार दिली असून या प्रकरणामध्ये गावातील तलाठी तहसीलदार मंडळ अधिकारी यांचाही समावेश असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर पुढील तपास पातूर तहसीलदार राहुल वानखडे हे करीत आहेत. पातूर तालुका प्रतिनिधी गुलाबभाऊ अंभोरे. आज दिनांक 2/5/2024 रोजी वेळ 12:18 माननीय तहसीलदारच्या आदेशाने मी इथे सामाजिक वनीकरण रोपवाटिका विवरा वनक्षेत्र परिसरात तक्रारकर्ते गुलाबराव अंभोरे पत्रकार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने पंचनामा करण्यासाठी आलो होतो. पंचनामा पूर्ण केला आणि इथे पंचनामा करतेवेळीस सामाजिक वनीकरण आणि रोपवाटिकाचे आपलं फॉरेस्टवाले कोणी कर्मचारी उपस्थित नाहीत. साहेब तुम्हाला मग इथं माती किती आढळली? इथे माती 17 ब्रास माती आढळून आली. बाकी तुम्हाला माहिती कोणी दिली नाही? इथे नाही नाही जेवढी माहिती आहे ते दिली. कुठून येते काय असं काही दिलं नाही कोणाला तुम्हाला? नाही नाही माती आहे ते कुठून आली ते तर आता आम्ही ते तर आम्ही नोटीस काढून बोलवून घेऊ ना त्यांना. ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.